फडणवीसांचा 5 वर्षाचा कार्यकाळ गेला, सर्व कॅबिनेट गेल्या तरी धनगर आरक्षण प्रश्नावरती फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला. आरक्षण वेळकाळूपणा करण्यासाठी समाजातल्या नेत्यांना हाताशी धरून समाजाची दिशाभूल करण्यात सरकार यशस्वी होत आहे आणि नेते समाजाचे नेतेसुद्धा धनगर आरक्षण प्रश्नावरती स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजाचा वापर करून समाजाची दिशाभूल करण्यात यशस्वी होत आहेत. हेच या आरक्षण न मिळण्याचं प्रमुख आणि मुख्यतः कारण म्हणावं लागेल. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून कमालीचं वातावरण तापलेलं आहे. आंतरवाली सराटीमध्ये जरांगेपाटलाचं आंदोलन झालं, त्यानंतर हे अजूनच हा लढा मराठा आरक्षणासाठी तीव्र झालेला आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्राचं लक्ष या आरक्षणाकडे लागलेलं आहे. सोबतच धनगर समाजाला एसटीमध्ये समावेश करावा यासाठी अधूनमधून आपल्याला आंदोलनं पाहायला मिळत आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून हे आंदोलनं सुरू आहेत, मात्र धनगर आरक्षण हे कुठं अडलेलं आहे, काय कायदेशीर गोष्टी त्यांच्या आडव्या येतात की त्यांना ते आरक्षण मिळत नाही आहे, या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत धनगर समाजाला आंदोलन मिळावं आरक्षणासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे, उपोषण करणारे एक विक्रम ढोणे आहेत की ते त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे याच विषयावर. नेमकं धनगर आरक्षणाचा मुद्दा काय आहे, हे कुठं अडतं, वेळोवेळी आश्वासन दिले जातात मात्र पुढे काहीच होत नाही. तुमचं स्वागत आहे लेट्सअप मराठीमध्ये. नमस्ते. नेमकं गेल्या 1.5 वर्षापासून अनेक मोठे नेते तयार झालेत धनगर आरक्षणाच्या मागणीमुळे, पुढे आलेत, आमदार झालेत, खासदार झाले, मंत्री झाले, मात्र धनगर आरक्षणाचा मुद्दा अजूनही संपलेला नाही. ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्रामध्ये 1960 पासून धनगर आरक्षणाच्या विषयावरती चर्चा होतात, पण 2013 नंतर या आरक्षणात मोठी जागरूकता आली. 2013 साली विकास महात्म्यांच्या रूपानं आंदोलन चालू झालं, त्या आंदोलनाचं रूपांतर पुन्हा 12 मध्ये ते मोठं जनआंदोलन उभं राहिलं जुलै महिन्यामध्ये. आणि त्या आंदोलनाचा शेवट करताना तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला एक विश्वास दिला, आम्हाला साथ द्या, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न निकालित काढू. पण फडणवीसांचा 5 वर्षाचा कार्यकाळ गेला, सर्व कॅबिनेट गेल्या तरी धनगर आरक्षण प्रश्नावरती फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला. आज राज्य शासनाची उदासीनता हेच धनगर आरक्षणाचं मूळ अडसर आहे. राज्य शासन सोयीनं नेते तयार करतं, आरक्षणाची प्रक्रिया लांबवतं, आरक्षण वेळकाळूपणा करण्यासाठी समाजातल्या नेत्यांना हाताशी धरून समाजाची दिशाभूल करण्यात सरकार यशस्वी होत आहे आणि नेते समाजाचे नेतेसुद्धा धनगर आरक्षण प्रश्नावरती स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजाचा वापर करून समाजाची दिशाभूल करण्यात यशस्वी होत आहेत. हेच या आरक्षण न मिळण्याचं प्रमुख आणि मुख्यतः कारण म्हणावं लागेल. हे धनगर आरक्षणाची मागणी जरा वेगळी आहे, म्हणजे आरक्षण नको तर तुम्हाला एसटीमध्ये समावेश हवा. नेमका ती काय प्रक्रिया आहे नेमकं आणि काय नेमकं बिघडलेलं आहे? धनगर समाजाची अंमलबजावणीची मागणी आहे, पण सभागृहामध्ये समावेशाची मागणी केली जाते. त्यामुळं सरकार याबाबत जर हा निर्णय घ्यायचा असेल तर राज्य शासनानं केंद्र शासनाकडे शिफारस केली पाहिजे, डची र दुरुस्ती केली पाहिजे, दुरुस्तीची अंमलबजावणी झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे, पण राज्य शासन उदासीन असल्यामुळं आम्ही वेळोवेळी राज्य शासनाकडे मंत्री समिती स्थापन करा, केंद्र शासन आणि राज्य शासनात समन्वय समिती स्थापन करून हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा म्हणून आम्ही वेळोवेळी गेले अनेक वर्ष निवेदनं देतो आहे, पाठपुरावा करतो आहे, पण सरकार जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं आहे. मात्र काही धनगर समाजाचे नेते त्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस गोपीचंद पडळकरांनी सांगितलं की 70% मागण्या आमच्या भाजप सरकारने अर्थात देवेंद्र फडणवीसांनी मान्य केल्या आणि ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे की त्यामध्ये सरळ उल्लेख केला आहे की धनगरचं धनगड झालेलं आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी बोललं होतं. तरीसुद्धा काय नेमक्या अडचणी येतात पुढे? पडळकरच धनगर समाजाला स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप आयोजित धनगर समाजाला भाजपकडे आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे नवे फंडे काढतात. ते ज्यावेळेला वंचित आघाडीतून भाजपमध्ये आले त्यावेळेला ते सांगत होते की देवेंद्र फडणवीसांनी धनगड आणि धनगर एकच आहेत असं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, पण पडळकर हे धनगर समाजाची दादांत खोटे बोलत आहेत. तर अशा प्रकारचं सर्टिफिकेट न देता फक्त धनगड अस्तित्वात नाही हे सर्टिफिकेट दिलेलं आहे, तरी फडणवीसांना खुश करण्यासाठी समाजात
समाजामध्ये दिशाभूल करायचं हे एककलमी कार्यक्रम पडळकरांचा चालू आहे. पूर्वी धनगर आरक्षणाचे 5 वर्षापूर्वी त्यांनी अखेरचा लढा या नावाखाली ते आणि उत्तम जानकरांनी राज्यभर मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यात त्यांची प्रमुख मागणी होती धनगराच्या पोराच्या हातात एसटीचं प्रमाणपत्र मिळालं हा लढा थांबणार नाही. पण दुर्दैवानं समाजातल्या पोरांच्या हातात सर्टिफिकेट न मिळता पडळकरांना मात्र आमदारकीचं सर्टिफिकेट मिळालं. आता नवा फंडा काढलेला आहे त्यांनी. पूर्वी अखेरचा लढा काढला आता पार्ट 2 त्यांचा जागर यात्रा काढलेले. जागर यात्रेत ही तेच म्हणतात की हे सरकार सकारात्मक आहे हे सरकार देणार आहे आणि आता तर त्या कहरच केला आहे त्यांनी. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात न्यायालय निकालच देणार आहे. जणू काय पडळकरांना फडवणी जजच उच्च न्यायालयाचे न्यायाधीशच करणार आहेत आणि निकाल तेच देणार आहेत. अशा पद्धतीची बाता करून समाजाची दिशाभूल करण्यात पडळकर एक नंबरवर आघाडीवरती आहेत. आणि आता पडळकरांना पोरांच्या हातात सर्टिफिकेट मिळणार नाही तर पडळकरांना मंत्रिपदाचं कदाचित सर्टिफिकेट मिळेल जे पार्ट 1 अखेरच्या लढ्याच्या माध्यमातून आमदारकीचं मिळालं आणि पार्ट 2 माध्यमातून मंत्रिपदाचं मिळेल. पण धनगर समाजाला कुठलंही प्रमाणपत्र हे सरकार देणार नाही कारण सरकारची उदासीनता त्याला कारणीभूत आहे. पूर्वी 30 नेमणूक करून फडणवीसांनी व्यय मारून दिलं. आता अन्य राज्यातील जेआरचा उल्लेख करून अभ्यास गट नेमण्याची 40 दिवसाच्या अशा पद्धतीनं हे करतात. पण प्रत्यक्षात फडणवीस ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष असताना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनीसुद्धा सांगितलं होतं आमचा अभ्यास झालेला आहे फक्त राज्य शासनाने शिफारस पाठवायची आणि त्यावेळेला आम्ही मोदींकडे जाऊ आणि हा प्रश्न निकाली काढू. पण गेल्या 9 वर्षात फडणवीसांनी धनगर आरक्षण प्रश्न कधीही मोदींची भेट घेतली नाही आणि धनगर आरक्षण प्रश्नसुद्धा म्हणून कधीही केंद्र शासनाकडे केला नाही. उलट चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानासुद्धा धनगर समाजाला खोटं सांगत होते की धनगर समाजाचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी सोडवला आहे आणि STB प्रवर्ग करून हा प्रश्न सोडवला आहे. यावर ना भाजपचं कोण बोलतं ना विरोधी पक्षाचं कोण बोलतं. म्हणजे या राज्यातील सर्वच पक्ष धनगर आरक्षण प्रश्नावरती फक्त वोट बँक पॉलिटिक्स म्हणून या समाजाकडे पाहिलं जातं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कृती कुणीही करत नाही. म्हणजे धनगर आरक्षणाबद्दल सरकार गांभीर्याने धनगर समाजाला घेत नाही की नेते जे आहेत धनगर स्वतःला म्हणून घेतात धनगर समाजाचे नेते म्हणतात तेच कुठेतरी फसवेगिरी करतात फसवे आंदोलन करतात फसव्या मागण्या करतात आणि दिशाभूल करतात. नक्कीच सरकारही उदासीन आहे. सरकारच्या सोयीनुसार समाजाचे नेते समाजाची दिशाभूल करून व्यक्तिगत स्वार्थ साधतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि पुढील महिन्याभरात ही पडळकरांचं जे आंदोलन जागर आहे त्याच्या माध्यमातून डिसेंबरच्या शेवटी प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणून जे चालू आहे ते सुद्धा 1 महिन्यात उघड होणार आहे. पडळकर फक्त भाजपच्या सोयीसाठी भाजपच्या सोयीसाठी नवे नवे फंडे वापरून समाजाची दिशाभूल करत राहतात. आज घडीला तुम्ही सातत्याने आरक्षणासाठी अनेक उपोषणं करता अनेक मागण्या करता पाठपुरावे करता पुढील धनगर समाजाची या लढ्यासाठी काय रणनीती असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. हा प्रश्न केंद्र शासन स्तरावरती सुटणार आहे त्यासाठी राज्य शासनाकडे पुढाकार घेऊन केंद्र शासन आणि राज्य शासनाची समन्वय समिती स्थापन करावी. राज्य शासनानं केंद्र शासनाकडे शिफारस करावी ती दुरुस्तीची असेल अंमलबजावणी असेल आणि ती झाल्यानंतरच आरक्षण मिळणार आहे. जी मूळ कन्सेप्ट आहे सोडवण्याची जी प्रक्रिया ती प्रक्रिया प्राधान्यानं राबवली पाहिजे आणि राज्य शासन त्याकडे पुढाकार घेतला पाहिजे. आता वेळ काढूपणा न करता समाजाच्या नेत्यांना हाताची धरून दिशाभूल करण्यापेक्षा हा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस राज्य शासनानं पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आमचा पाठपुरावा चालू राहील. म्हणजे अनेकदा चर्चा होती की धनगरांना धनगड अशी त्याच्यामध्ये तरतूद केलेली ST कास्टमध्ये मात्र ते धनगड कुठेच सापडत नाही तोच प्रश्न आहे. पण परत तुम्हाला नव्याने विचारतो धनगड ही जमात खरंच प्रत्यक्षामध्ये आहे का. महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाही अशा प्रमाणपत्र राज्य शासनानं न्यायालयाच्या केसमध्ये दिलेलं आहे. धनगड अस्तित्वात नाहीच आहे. पण धनगड समाजाचे नेते भाजपचे नेते समाजाला काय सांगतात राज्य संरक्षण फडणवीसांनी धनगड आणि धनगर एकच आहेत असं दिलेलं आहे असं सांगतात. ही मोठी दिशाभूल आहे. राज्य शासनानं काय दिलेलं आहे फक्त धनगड अस्तित्वात नाही दिलेलं आहे म्हणजे ते धनगर झालं का नाही तर त्यासाठी ही केंद्र शासनाची प्रक्रिया ही राबवावीच लागणार आहे आपल्याला. तुम्हाला काय वाटतं कोण ह्या सगळ्या गोष्टीवर तुमच्या गांभीर्याने विचार करेल भविष्यात. याकडं कुणीहीच गांभीर्यानं पाहायला तयार नाही. फक्त राजकीय समाजातील राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाची ढाल बनून या प्रश्नाचं भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. म्हणून या राज्यातील तरुण समाज बांधवांना माझं आव्हान आहे की आपणच आता ह्याची जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि सत्य काय आहे सोडवण्याची जी प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी राज्य शासनावरती दबाव आणला पाहिजे. एवढीच माफक अपेक्षा आहे राज्यातील तरुणांकडून.
तुम्ही आता अनेकदा आंदोलन करता, अनेकदा सरकारच्या दरबारी म्हणजे हेलपाटे मारता या गोष्टीसाठी, मात्र कुठेतरी तुमच्या इमोशनचा, तुमच्या एक कम्युनिटीचा फक्त वोट बँकसाठी उपयोग केला जातोय राजकारण्याकडून असं वाटतंय का? नक्कीच, गेले अनेक वर्ष धनगर समाजाचा वोट बँक पॉलिटिक्स म्हणूनच वापर केला जातो. कुठल्याही राज्यकर्त्यांना या प्रश्न सोडवावा अशी हे नाही. 2019 फडणवीसांनी 22 योजना 1000 कोटीची भली मोठी लोकसभेच्या तोंडावरती घोषणा केली, पण त्या आज अखेर 22 1000 कोटीतला 1 रुपया या समाजाला मिळालेला नाही आहे. 22 योजनातल्या 1 रुपयाही खर्च झालेला नाही आहे. म्हणजे आणि मुळात ह्या समाजाची मागणी काय आहे? एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे. मग योजनांचा पाऊस कशासाठी पडता? आणि त्याही दिशाभूल करणाऱ्या योजना. तर आमचं राज्य शासनाला, या राज्यातील राज्यकर्त्यांना एकच आव्हान आहे, या समाजाचा भावनेचा खेळ मांडू नका. समाजातील नेत्यांचा मध्यस्थी करून समाजाची दिशाभूल करू नका. तर हा राज्यातील प्रश्न गांभीर्यानं सोडवण्यासाठी ठोस कृती करा, आणि ती राज्य शासनानं केंद्र शासनाला शिफारस करावी. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी दोन्हीकडे समन्वय समिती, राज्य आणि केंद्र शासनाने समन्वय समिती स्थापन करावी, मंत्री समिती स्थापन करावी, आणि या प्रश्नाला गती देऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. अन्यथा भविष्यकाळात हा समाज यांना माफ करणार नाही. तुम्ही एवढं पोटतिडकीने बोलता, मात्र समाजाची आजची स्थिती कशी आहे? म्हणजे शैक्षणिक असतील, सामाजिक असेल, आणि एक आंदोलन झाले की त्यानंतर त्या समाजाबद्दल आपण बोलतो, मात्र सध्या धनगर समाजाची काय स्थिती आहे? सध्या धनगर समाज प्रचंड मागास आहे. शिक्षणाच्या अनेक अडचणी आहेत. अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही शिक्षणात अडचणीमुळे त्या, तर विद्यार्थी मुख्य प्रवाहात येण्यासाठी, हा समाज या राज्याच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, आणि तातडीनं ते होणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.